अमरावतीकर नागरिकांना नमस्कार। मालमत्ता कर वसुली महापालिका करत आहे आणि नागरिकांना वेळोवेळी मालमत्ता कर भरा म्हणण्यास विनंती करत आहे आणि आवाहनही करत आहे। हे करत असताना यावर्षी मालमत्ता कराची रिव्हिजन झालेली आहे आणि त्यामुळे बिल वाटप करण्यासाठी उशीर झालेला आहे आणि बिल वाटप हे या महिन्या मार्च महिन्यामध्ये केलेले आहे। हे करत असताना बिल वाटप केल्यानंतर ऑनलाईन सिस्टीमनं आम्ही हे केलेलं आहे, संगणीकरण पूर्णपणे केलेलं आहे। हे करत असताना आम्ही जे काही सूट ठेवलेल्या होत्या वेगवेगळ्या तीन प्रकारच्या, या तिन्ही सूटचा नागरिकांनी चांगला फायदा घेतलेला आहे, उत्स्फूर्त फायदा घेतलेला आहे आणि उत्स्फूर्तपणे मालमत्ता कर नागरिक भरत आहेत। हे करत असताना सामान्य करामध्ये 10% सूट 31 मार्चपर्यंत होती, ऑनलाईनमध्ये सुद्धा 3% आहे सूट आणि शास्त्रीय गेल्या वर्षी मालमत्ता कर भरलेला नव्हता आणि त्याच्यामध्ये आमचा जर काही चक्रवाढ पद्धतीने 2% जो व्याज लागते या व्याजामध्ये सुद्धा आम्ही 100% सूट दिलेली होती या शास्तीमध्ये। अशा पद्धतीने 3 पद्धतीच्या आम्ही ह्या सूट दिलेल्या होत्या आणि या तिन्ही पद्धतीच्या सूट सामान्य करामध्ये 10% सूट, ऑनलाईन पद्धतीमध्ये 3% सूट म्हणजे असे 13% आणि शास्तीमध्ये 100% सूट अशी आम्ही दिलेली होती आणि ही सूट दिल्यानंतर नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, चांगला भरणा केलेला आहे। साधारण आतापर्यंत 24 कोटी रुपये आमच्याकडे भरणा झालेला आहे आणि आता नागरिकांची वेळोवेळी मागणी होती की ही जी सूट आहे 31 मार्चपर्यंतच होती, 13% सूट जी होती आणि 100% शास्तीची सूट होती ती 31 मार्चपर्यंतच होती। व्यापारी संघटना आणि नागरिक विविध आम्हाला त्या सुटीमध्ये मागणी करत होत्या अजून ही सूट वाढ करून द्यावी म्हणून 7 तारखेपर्यंत एप्रिलच्या 1 ते 7 तारखेपर्यंत सामान्य करामध्ये 10% सूट, ऑनलाईन पद्धतीने 3% सूट आणि शास्तीमध्ये 100% सूट आम्ही ही डिक्लेअर करत आहे या आजच्या या आपल्यासमोर आणि नागरिकांना आवाहन करत आहे की 7 एप्रिलपर्यंत ही रक्कम अदा करावी, मालमत्ता कर अदा करावा आणि 13% सूटचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद। मालमत्ता कर वाढल्यानंतर घसारा किती दिलेला आहे यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे। ऑनलाईन पद्धतीने हा घसारा ऑटोमॅटिक येत असतो आणि हे नागरिकांना कळत नाही, घसारा दिला नाही असं बऱ्याच जणांच्या मनामध्ये असते आणि त्यामुळे बिल भराव का नाही अशी शंका मनाच्या नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होते, परंतु ही शंका दूर करण्याचा महापालिकेने नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला जर की हा शंकेचं निरसन दूर करण्यासाठी आपल्याला खऱ्या पद्धतीने मालमत्ता कर करामध्ये घसारात किती सूट भेटलेली आहे हे पाहण्यासाठी आम्ही SMS लीक तयार केलेली आहे। ती SMS लीक आपण जर क्लिक केली तर यामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसून येईल की आपल्याला मिळालेली दरातील सवलत किती आहे, घसाऱ्याचं विवरणपत्र कसं आहे हे आपल्या स्तरावर दिसेल आणि जेणेकरून आपल्याला खऱ्याच पद्धतीनं घसारा महापालिकेने दिलेला आहे हे निश्चित होईल आणि आपण मालमत्ता कर भरसाल। आपल्याला आवाहन करतो आहे की आमची SMS महापालिकेचं SMS आल्यानंतर ती लिंक ओपन करावं, त्याच्यात तुम्हाला निश्चित पद्धतीने लक्षात येईल की मालमत्ता कर किती आहे, घसारा किती दिलेला आहे आणि किती भरायचा आहे आणि सूट किती दिलेली आहे लक्षात येईल। याचा नागरिकांनी वापर करावा आणि मालमत्ता कर 7 तारखेपर्यंत भरावं जेणेकरून 10% सामान्य मालमत्ता करात सूट आणि ऑनलाईन पद्धतीने 3% 13% सूट आपल्याला मिळेल। धन्यवाद।